शरद पवार यांच्यासारख्या राजकारणातल्या दादा माणसाला कात्रजचा घाट दाखवत महादेव जानकर हे महायुतीत दाखल झाले. जानकरांना हाताशी धरून पवारांनी महायुतीला चांगलंच जेरीला आणलं होतं, पण ऐनवेळी फडणवीसांची या मसलतीत एंट्री झाली आणि सगळं समीकरण बदलून गेलं. भाजपवर नाराज असलेल्या जानकरांची शिंदे, फडणवीस आणि अजित पवार तिघांनी समजूत काढली आणि त्यांना महायुतीत सामील करून घेतलं. जानकरांनी महायुतीला 2 जागा मागितल्या होत्या, पण त्यापैकी आता 1 जागा जानकरांच्या पदरात पडली. परभणीतून जानकर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जानकरांना ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून सोडणार आहेत. जानकर हे रासपच्या चिन्हावर ही जागा लढवतील आणि महायुतीचे एकत्रित बळ त्यांना मदत करेल. पण जानकरांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा होताच परभणीत उपरा उमेदवार म्हणून प्रचार सुरू झाला. पण जानकर हे खरंच उपरे उमेदवार आहेत का? जानकरांना परभणी सोडण्यामाग महायुतीचं राजकारण काय? भाजपऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसनं महादेव जानकरांना जागा का सोडली आणि परभणीची जागा जानकरांना सहज जिंकता येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून. परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेना मुंबई बाहेर नेण्याचं ठरवलं तेव्हा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच तेव्हाचा औरंगाबाद आणि परभणी या दोन जिल्ह्यांनी सगळ्यात जास्त बाळासाहेबांना साथ दिली आणि मराठवाड्यात शिवसेनेनं हातपाय पसरले. तेव्हापासून परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणला जातो. अशोक देशमुख हे शिवसेनेचे परभणीतले पहिले खासदार. तेव्हापासून एक अपवाद वगळता नेहमीच परभणीतून शिवसेनेचा खासदार लोकसभेत गेलाय. एकनाथ शिंदेच्या बंडानंतरही ठाकरेंचा हा किल्ला ढासळला नाही. परभणीचे आमदार आणि खासदार दोघही आजही ठाकरे गटाकडे, त्यामुळे लोकसभेचे बंडू जाधव हे ठाकरे गटाचे उमेदवार असतील हे नक्की आहे. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडेच असणार हे आता स्पष्ट आहे. मुद्दा होता तो महायुतीत ही जागा कोणाकडे राहणार. आता आधी बघूया 2019 काय घडलं होतं. 2019 शिवसेनेचे बंडू जाधव विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यात लढत झाली होती. बंडू जाधव यांना 5.38 लाख मतं होती तर विटेकरांना 4.96 लाख मतं मिळाली होती. बंडू जाधव जरी विजयी झाले तरी राष्ट्रवादीनं या जिल्ह्यातली आपली ताकद दाखवून दिली होती. वंचितमुळे परभणीत सुद्धा गेम बिघडला. पारंपरिक मुस्लिम आणि वंचित समाजाची मतं ही राष्ट्रवादीची ताकद होती, ती वंचितकडे गेल्यानं राष्ट्रवादीची मतं कमी झाली. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. मग आता 2024 गणित काय असणार? 2024 परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे बंडू जाधव हे उमेदवार असतील हे सुरुवातीपासून स्पष्ट होतं. जागा शिवसेनेची असल्यामुळे एकनाथ शिंदे हे जागेवर दावा करतील अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात चांगला उमेदवार नसल्यामुळे शिंदे या जागेसाठी जास्त आग्रही नव्हते. दुसरीकडे भाजप अशी एकही संधी सोडत नाही. भाजपनं या मतदारसंघावर दावा केला होता. भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे प्रयत्नशील होते, पण त्यांचं नावही नंतर मागे पडलं. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी राजेश विटेकर हे नाव सगळ्यात जास्त चर्चेत होतं. मागच्या वेळेस 4.5 लाखाहून जास्त मतं त्यांनी घेतली होती. राजेश विटेकर हे आत्ताही अजित पवार यांच्यासोबत आहेत. गेल्या निवडणुकीत थोडक्यात पडलेले विटेकर हे जर पुन्हा उभे राहिले तर त्यांना भाजप आणि शिंदे गटाचं पाठबळ देखील मिळेल असं चित्र होतं. पण याच वेळी एंट्री झाली ती जानकरांची. पवारांना हुल देऊन महादेव जानकर हे महायुतीत परतले आणि परभणीची जागा घेऊन गेले. विटेकर नाराज झाले असले तरी त्यांनी सगळ्यांसमोर तरी जानकरांना पाठिंबा देत पक्षनिष्ठा दाखवली आहे. आता जानकरांना जरी उमेदवारी मिळाली असेल तरी जानकरांना निवडणूक सोपी जाणार का? आता परभणी लोकसभा मतदारसंघाची रचना बघितली तर भाजपचे 2, काँग्रेसचा 1, राष्ट्रवादीचा 1, रासपचा 1 आणि ठाकरे गटाचा 1 आमदार या मतदारसंघात आहे. जानकरांनी हा मतदारसंघ निवडला कारण भाजपच्या 2 आणि स्वतःच्या 1 अशा 3 आमदारांचा पाठिंबा त्यांनी गृहीत धरलाय. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं ही विटेकरांमुळे जानकर स्वतःकडे फिरवू शकतात, त्यामुळेच हा मतदारसंघ जानकरांना सुरक्षित वाटला असावा तर नवल नाही. आता दुसरा मुद्दा येतो तो मुस्लिम, धनगर, वंजारी आणि ओबीसी मतदानाचा. जानकर हे स्वतः धनगर समाजातून येतात. धनगर आरक्षणासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. परभणीत जवळपास 3 लाख धनगर मत आहेत अशी आकडेवारी आहे. ही मतं जानकरांच्या हक्काची आहेत. त्याशिवाय मागल्या निवडणुकीत वंचितनं जवळपास 1.5 लाख मतं मिळवली होती. राष्ट्रवादीचा बेस असलेली ही मतं वंचितनं मिळवली.
तेव्हा आता जानकर आणि राष्ट्रवादीचे विटेकर ही मतं माघारी मिळवू शकतात. आता राष्ट्रवादीचा तगडा पाठिंबा जानकरांना मिळालाय. विटेकरांना तिकीट मिळालं नसलं तरी पहिल्या दिवसापासून विटेकर हे जानकरांच्या मदतीसाठी सक्रिय दिसतात. ट्विटरवर पोस्ट टाकून विटेकरांनी आपण नाराज नाही हे घोषित करून टाकलेले. तेव्हा विटेकरांनी मिळालेल्या या 4.5 लाखांचा पाठिंबा हा जानकरांच्या पाठीशी असणार आहे. याशिवाय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीची एकत्रित ताकद. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र या बालेकिल्ल्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकत्रित ताकद आहे. निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि शिवसेनेची ही ताकद जानकरांच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास जानकरांना आहे. त्यामुळे जानकरांनी परभणी हा सुरक्षित मतदारसंघ निवडलाय. आता पवार फडणवीसांना जानकरांचा कसा फायदा होऊ शकतो? जानकरांना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जागा सोडल्यामुळं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण जानकरांना पाठिंबा देऊन अजित पवारांनी बारामतीतल्या धनगर मतांची बेगमी केली आहे. बारामतीत मोठ्या प्रमाणात धनगर मतदार आहेत. जानकरांना राष्ट्रवादीनं जागा सोडून बारामतीत जानकर मदत करतील असं गणित अजित पवारांनी मांडलं असावं. दुसरीकडे माढ्यात निंबाळकरांना मोहिते आणि रामराजेंचा विरोध आहे. तेव्हा या पट्ट्यात जानकरांची मोठी ताकद आहे आणि तीच ताकद आता भाजपच्या पाठीशी उभी राहील. एकमेकांच्या फायद्याचं राजकारण जानकर, फडणवीस आणि अजित पवारांनी केलंय. तेव्हा जानकर आता खासदार म्हणून लोकसभेत पाऊल ठेवणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.